तर आजची आपली पुढची रेसिपी आहे चॉकलेट पान मुखवास तर हा मुखवास जो आहे तो आपण जेवण झाल्यानंतरनं एक चमचा खाऊ शकतो तर अतिशय टेस्टी असा हा मुखवास लागतो लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा मुखवास आहे तर सर्वप्रथम मी एका प्लेटमध्ये साधारण वीस ते पंचवीस पानं घेतलेली आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पानं आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि पाकळ्याही धुऊन घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण साधारण एक चमचा टूटी फ्रुटी काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर न गुलाबाच्या पाकळ्या पण हातानेच तोडून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतरनं पानं जे आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर सर्व पानं आपण चाकूनी चिरून घेऊया किंवा हातानेही आपण तोडू शकतो तर सर्व पानं आपण चिरल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आहे तर हा मुखवास जो आहे तो साधारण आठ ते दहा दिवस आरामात टिकतो फक्त बनवल्यानंतरनं डब्यामध्ये घालून आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतर गुलखंद साधारण ह्याच्यामध्ये दोन चमचे मी टाकणार आहे तर अतिशय टेस्टी गुलखंदमुळं मुखवास लागतो त्याच्यानंतरनं हारशीचं सिरप ह्याच्यामध्ये साधारण मी एक चमचा टाकणार आहे किंवा डेअरी मिल्कची कॅडबरी पण ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो त्याच्यानंतरनं बडीशेप पण साधारण एक चमचा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये आपण हे सर्व आता थोडंसं बारीक करून घेऊया थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे झाल्यानंतरनं आपण प्लेटवरती काढून घेऊया अतिशय टेस्टी असा हा मुकवासा आहे त्याच्यानंतरनं कलरफुल सोप पण ह्याच्यावरती मी टाकणार आहे तर अतिशय टेस्टी असा हा मुकवासा आहे लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा मुको असा आहे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील मस्त खा स्वस्त राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद